सिन्नर तालुक्यातील तामसवाडी येथील दोन युवक वैभव शिंदे आणि सागर गुंजाळ हे दोन सायकलिस्ट आता सायकलने त्यांचा प्रवास सुरू करत आहे. सिन्नर ते लेह हा 21 दिवसांचा प्रवास ते आता करत आहे. सिन्नरहून नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सकाळी साधारण 8 वाजता हे पोहोचले. या ठिकाणी त्यांचे स्वागत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष किशोर माने, सेक्रेटरी लोखंडे यांनी केले. यावेळी नाशिक रोड येथे भाजपच्या नगरसेविका प्रभा क्रमांक 20 संगीता गायकवाड तसेच भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर माने, माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी या दोनही युवकांचं स्वागत केलंय तर त्यांच्या या कामाबद्दल कौतुक केलंय. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, स्टार 24/5 न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज जर बघितलं तर आपण नाशिक रोड या ठिकाणी आलो आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज खऱ्या अर्थाने दोन गोष्टी आहेत. एक तर आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे सर यांचं स्वागत देखील आहे आणि दुसरी गोष्ट अशी की दोन सायकलिस्ट आपल्या बरोबर आहेत की त्यांचा प्रवास हा कुठून कुठपर्यंत आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्या बरोबर संगीता आहे आणि भाजपच्या बऱ्याचशा महिला पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा जो प्रवास त्यांनी सायकलिस्ट म्हणून जो सुरू केलेला आहे आणि स्वतः देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात तर त्या कशाबद्दल शुभेच्छा देतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगायचं? तर मला वाटतं त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करायची आणि त्यांना शुभेच्छा देण्याची खूप गरज आहे. तर मी आमच्या सर्व भाजप परिवारातर्फे, माझ्या वैयक्तिक गायकतर्फे आणि नाशिक सायकल फाउंडेशनतर्फे त्यांना मी खूप शुभेच्छा देते. एक संकल्प व्यक्त केले की चांगल्या पद्धतीने ते काम करत असतात परंतु काही सामाजिक संस्था असतील किंवा आपल्यासारखी जी काही माझ्या कर्मचारी असतील त्यांचं योगदान देखील लाभणं गरजेचं असतं. त्याबद्दल काय सांगा? नाही, नक्कीच योगदान करायलाच पाहिजे की आपल्यामध्ये काही बघत काही वेगळंपण देत आहे. कारण त्यांना शाबासकी खाप असेल, त्यांना काही आर्थिक मदत असेल, त्यामध्ये सगळं झालं पाहिजे आणि नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. आता काय झालं की आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या. तर आमच्यापर्यंत जर ह्या गोष्टी आल्या तर नक्कीच आम्ही काही ना काही कोल्हापुराची पाकळी म्हणून त्यांच्यापर्यंत आम्ही ती मदत पोहोचवू शकतो. नक्कीच मॅडम, त्यांचं म्हणणं दुसरं असं पण होतं की त्याची कुठेतरी एक लोन देखील घेतली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांचा एक संकल्प असतो तो पूर्ण करण्यासाठी ते प्रवास देखील करत असतात, सगळं नियोजन करतात, पण तिथली अशी योग्य ठिकाणी दखल घेतली जाते किंवा नोंदणी घेतली जाते. काय सांगायला एक मिनिट त्यांना संपर्क करून नक्कीच म्हणून. कारण यांच्याकडे जर पाहायला गेलं तर तसं आर्थिक पाठबळ हे कुठे नसतं, परंतु एक काहीतरी सोशल अवेअरनेस म्हणून हा उपक्रम ते राबवत असतात. एक समाजाला त्याच्यातनं नक्कीच काहीतरी फायदा होणार असतो. तर आपण याचा पाठपुरावा कराल आणि नक्कीच त्यांना एक न्याय मिळेल अशी अपेक्षा. नक्की नक्की आम्ही याचा पाठपुरावा करू आणि या दोन जणांना आम्ही आमच्या सगळ्यांतर्फे अतिभरून पाठिंबा आणि शुभेच्छा. ओके, धन्यवाद. त्याचप्रमाणे वैभव शिंदे आणि सागर गुंजाळ यांनी देखील करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. जाणून घेऊया आपण त्यांचा नाशिक ते लेह हा 21 दिवसांचा सायकलचा प्रवास कसा असणार आहे ते. जर बघितलं तर आज आपण नाशिक रोड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि औचित्य आहे तर दोन युवक हे जे सायकलिस्ट आहेत आणि त्यांचा खडतर प्रवास करून ते कुठे जाणार आहेत, कुठून आलेत, त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. पण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष करून नाशिकमधलं जर बघितलं नाशिक जिल्हाध्यक्ष किशोर माने सर आपल्याबरोबर आहेत. तर या दोघा युवकांचा प्रवास कुठपर्यंत आपण जाणून घेणार आहोत, पण काय सांगायला मदत. नमस्कार, मी किशोर माने, अध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. आज सागर गुंजाळ, वैभव शिंदे हे दोन युवक सिन्नर ते लेह हा 21 दिवसाचा प्रवास करत आहेत. या प्रवासाचा मागचा उद्देश एकच आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ,
तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या, झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हे दोन युवक नाशिक सिन्नरपासून आज नाशिकला पोहोचले. नाशिकपासून आता जवळपास 21 दिवसाचा अतिशय खडतर प्रवास करून हे लेहला पोहोचणार आणि लेहवरनं सुद्धा ते परत सायकलवर नाशिककडे येणार आहे. अतिशय सुंदर अतिशय चांगले उपक्रम घेऊन हे युवक निघालेले आहेत. याचा बोध सगळ्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनतर्फे यांना प्रवासाकरता हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. अजून एक नक्कीच. मला काल त्या या मित्रांचा मला फोन आला की आम्हाला एवढा लांबचा प्रवास करायचा आहे, त्या हेल्मेट वगैरेची गरज आहे. त्यांना हेल्मेटचं काय आम्ही सगळी मदत लेहपर्यंत करायला तयार आहोत. त्यांनी फक्त एका शब्दाने सांगावं काल आमचं पूर्ण झालं तर आमचे एक सायक्लिस्ट आहे तांबोळी नावाचे ग्रस्त आहे हे त्यांना भेटल्यानंतर त्यांनी लगेच विचारलं त्यांना ताबडतोब हेल्मेट आणि ग्लोव्हची तत्काळ मदत त्यांना पोहोचली आहे कालच. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठलीही काही मदत लागली तर नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष म्हणून मी त्यांना ग्वाही देतो की आम्ही 100% ही मदत त्यांना कुठेही करू. अविनाश लोखंडे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचा सेक्रेटरी आहे. वैभव आणि सागर ज्या प्रवासाला चाललेले आहेत तिथे सोशल कॉज घेऊन चाललेले आणि ज्या काही त्या अडचणी येतील त्यांच्या मागे ठामपणे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन उभं आहे. त्यांना जी जी मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा आमच्या नेटवर्कचा प्रयत्न करू. त्यांच्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच साहसीवीर त्यांनी करत राहावा आणि नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचा हा झेंडा अटकेपार द्यावा यासाठी त्यांना पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद. आज नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन आमच्या वतीने आज सुरुवात म्हणून एक छोटीशी त्यांना मदत म्हणून 2100 रुपये रोख स्वरूपात मी त्यांच्याकडे देतो आहे. आमच्या लोखंडे साहेब आमच्या सगळ्यांच्या वतीने 2100 रुपयाची ही मदत आणि यांना रस्त्यात प्रवासात नाशिकला त्यांच्या घरी येईपर्यंत कुठलीही मदत करायला मी 100% तयार आहोत. नक्की सर. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तरी मदत खूप गरजेची असते कारण लांबचा प्रवास आहे आणि आपल्याकडे आर्थिक जर बघितले जर काहीतरी हवे अशा पद्धतीने किशोर माने सर, लोखंडे सर, वैभव शिंदे आणि सागर गुंजाळ हा सायकलिस्ट प्रवास जर बघितला तर अतिशय छान आहे. स्टार 24 फास्ट न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचा प्रवास चांगला हो आणि परत तुम्ही एकदम उत्तम प्रवास करून किशोर माने सर आणि लोखंडे सरांना देखील त्याचा संदेश द्यावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आम्ही अपडेट वेळोवेळी यांचे आमच्या नाशिकचे जवळपास 5000 पेक्षा जास्त सायक्लिस्टचा ग्रुप आहे त्यांच्या अपडेट आम्ही वेळोवेळी आमच्या प्रत्येक ग्रुपवर डाउनलोड करत राहू जेणेकरून अनेक तरुणांना याचं प्रेरणा मिळेल याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आमचे मित्र संदेश आम्ही
पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला जी भेटते ते माने सराकडून भेटते आणि लोकांनी सर दोघांकडनं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते त्यामुळं असा हा पॉझिटिव्ह संदेश आम्ही तिथपर्यंत पोहोचवणारच यांची नक्कीच आपल्याबरोबर वैभव शिंदे देखील आहे काय सांगाल आज जर बघितलं तर किशोर माने सर देखील उपस्थित आहे त्यांच्या शुभेच्छा आहे त्यांनी आपल्याला ज्या सुविधा लागणार आहेत त्या देखील प्रोव्हाइड केलेल्या आहे कुठून कुठपर्यंत प्रवास आहे आणि साधारणपणे काय अनुभव सांगाल याबद्दल सर तिकडे फोन केला माने सरांनी एका फोनवरती आम्हाला जिथे काय पाहिजे तिथे आम्हाला काही जर अडचण आली तर कधी पण मला फोन करा सरांना मी हेल्पलाईन सरांनी आम्हाला सरांनी पण मेनेज करून एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आम्हाला म्हणजे रोज बाकीवरची स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण नाशिक स्टार 24 फास्ट न्यूज